तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दिपेश भोईर. तर तुम्ही माझी मेदू वड्याची रेसिपी बघितली असेल नक्कीच. तर त्याच पद्धतीने आपण बनवतो दही वडे, फक्त आपल्याला सांबारच्या जागी दहीची प्रिपरेशन वेगळी करायला लागते. तर आज खास मी मेडिकलमध्ये नेण्यासाठी दही वडे बनवतोय. तर आता मी बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे 3 ते 4 वर्षानंतर बनवतोय असं मला वाटतं, कारण आम्ही कामठ्यामध्ये उरणला राहिला होतो ना तेव्हा मी बनवले होते, आणि आता एवढ्या वर्षानंतर, 3-4 वर्षानंतर आता बनवणार आहे. पण मला आता लक्षात पण नाही आहे कसे बनवतात, म्हणजे दही कशी, दहीमध्ये मी काय काय टाकलेलं मला लक्षात नाही. सेम आपली मेदूवड्यासारखीच रेसिपी आहे ती, जास्त काही त्याला लागत नाही. तर आता बघूया दही वडे कसे बनतात. तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आता दही वडे बनवण्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवतो. सकाळचे 8 वाजलेत आणि मला 9 ला तिथं पोचायचं असतो उलव्यामध्ये. तर आज मला वाटतं मला 15-20 मिनिटं उशीर होणारच आहे. तर ठीक आहे, तर आता दही वडे बनवण्यासाठी मी या साईडला रात्रभर 1/2 वाटी उडीद डाळ भिजत ठेवली होती, ती सकाळी आईने मिक्सरला वाटून दिली मला. या साईडला 1 चमचा मी जिरा घेतला आहे आणि थोडासा मीठ, दॅट्स इट, एवढंच टाकायचं आपल्याला याच्यामध्ये. आता ही उडीद डाळ आहे ना आपल्याला, हा जो पीठ केला आहे हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, आणि जेवढा तुम्ही हलका कराल ना तेवढे तुमचे दही वडे चांगले होतील. तर तुम्हाला मी आता दाखवतो. जेवढा चांगला मिक्स कराल ना तेवढे चांगले होतील. शेवटला दाखवतो कसा आउटकम येतो तो. आता माझा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे, आता आपल्याला पीठ चेक करायचं आहे परफेक्ट झालेला आहे का नाही तो कसा करायचा. तर 1 वाटी मी इथं पाणी घेतलंय, 1 वाटी पाणी घेतलंय, थोडंसं पाण्याला हाताला पाणी लावू आपण, आणि हा पीठ ह्याच्यावर जर फ्लोट झाला तर आपलं पीठ झालेलं आहे रेडी. फ्लोट झाला म्हणजे आपला हा पीठ रेडी आहे. आता हा पीठ आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवू आणि आपण दही कशी बनवतात ती बघू. आता मी या बाजूला 300 ग्रॅम दही घेतलं आहे, हा दही 100% कमी पडणार आहे पण मला काय एवढा अंदाज नव्हता. तर याला आपण व्यवस्थित पेटून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कुठलेच आपलेले लम्स नाही राहिले पाहिजे. आणि या साईडला 1/2 वाटीपेक्षा थोडंसं कमी पिठी साखर करून घेतली, दही मिक्स करून झाली की आपल्याला याच्यात पिठी साखर टाकायची आहे. लक्षात घ्या आपल्या साखरमध्ये ना अजिबात गुठली जाता कामा नये, व्यवस्थित त्याला मिक्स करायची आहे साखर. आणि याच्यामध्ये माझ्या साखरेमध्ये, पेटी साखरेमध्ये गुठला राहिलेला, तर इथं मिक्स करायला थोडासा हार्ड जात आहे, म्हणून तुम्ही व्यवस्थित मिक्सरला आधी बारीक करून घ्या, त्याच्यानंतरच यूज करा. तर आता आपली दही आणि साखर मिक्स करून झालेली आहे, आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया 1-15 मिनिटासाठी, थोडीशी चिल्ड होईल. ऑलरेडी थंडच होती दही, तरी पण अजून आपण थंड करू त्याला. तर या बाजूला मी मगाशी तेल गरम करत ठेवलं होतं, तेल आपलं गरम झालं आहे आणि आता आपण हाताला पाणी लावूया. बघतो दाखवतो तुम्हाला, हाताला पाणी लावू आणि हा पीठ आहे तो घ्यायचा, तसे गोले करायचे आणि सोडायचे. Thank you.
जसं आपण मेदूवड्यानं कलर आणतो ना गोल्डन ब्राऊन एकदम, तसा नाही आपल्याला आणायचा यायला, आपल्याला नॉर्मलच शिजवायचे आहेत, म्हणजे जास्त कलर नाही चॉकलेटी आणून द्यायचा, एकदम असे नॉर्मल असं येल्लो कलर येईल ना तो लगेच काढायचे आहेत आपल्याला. गॅसची फ्लेम आहे मीडियम, आणि मीडियम फ्लेमवर आपण दहीवडे शिजवतोय. आता या स्टेजला मला वाटतं आपल्याला काढायला पाहिजे बाहेर, तर एकदम हलके वगैरे झालेले आहेत, मी काढून घेतो आणि नेक्स्ट स्टेप बघूया आपण. हे सेकंडमध्ये टाकलेत मी अगोदरचे, हे आहे आणि या साईडला मी आपला नॉर्मल रूम टेम्परेचरवर पाणी घेतलं आहे. आता हे सर्व वडे आपल्याला पाण्यामध्ये सोक करून घ्यायचे आहेत 10 मिनिटांसाठी, तर आता मी हे सर्व पाण्यात टाकतोय. 10 मिनिटांसाठी आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत, मग आपण पुढचा बघूया. शेवटचा थोडासा पीठ राहिला होता, 2 मी मेदूवडे टाकलेत, आणि आपण हे पाण्यामध्ये सोक का करतो ह्याच्यामुळे आपले दहीवडे सॉफ्ट होतात. आता 10 मिनिटं बरोबर झालेले आहेत, आता दाखवतो पुढे काय करायचं आहे. आता 10 मिनिटानंतर वड्यांची साईज झालेली आहे डबल. आता ह्याच्यात आपण पाणी स्क्वीज करूया, सावकाश करायचं आहे आणि एका साईडला काढून घेऊ. आता मी याला सर्व कसं केलं आहे, सगळं पाणी काढून घेतलं याच्यातून आणि एक वडा घेतला, त्याच्यात दही टाकली, थोडासा आपल्याला जिऱ्याची पावडर टाकायची आणि थोडासा चाट मसाला. तर आपण एकदाच सर्व वडे दहीमध्ये पण टाकू शकतोय, पण मी असं वेगळा केलं आहे कारण मी एकदाच टाकल्यावर खायची इच्छा नाही होणार, म्हणून आता मी खाऊन बघतोय कसं लागतं. भारी ॲज युजल. तर मी आता इथं सर्व करतोय, दही वडे एकदाच टाकतोय याच्यामध्ये, दह्यामध्ये वडे एकदाच टाकतोय. आता वरून थोडीशी जिरा पावडर टाकतोय. आणि थोडासा चाट मसाला, नसेल पाहिजे तर स्किप पण करू शकतोय, इम्पॉर्टंट नाही आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चांगल्या चांगल्या कमेंट करा तुमच्या. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, टिल देन टेक केअर, बाय बाय.